भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आणि मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावं, पण त्यांचा काही वेगळा गेम प्लॅन असेल तर तो माहीत नाही असं स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. पुण्यात पुणे सांगली लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधलाय आणि त्यांची मते जाणून घेतली आहेत. दरम्यान पुण्यामध्ये कोणता उमेदवार उभा करायचा, बाहेरचा की पक्षातला, याबाबतीतही प्रदेश पातळीवर चर्चा सुरू आहे. सध्या राजकीय वातावरण बदलत असून भाजपला सत्तेवरून खाली खेचणे हा दोन्ही काँग्रेसचा अजेंडा आहे. भारतीय सैन्य दलाला पंतप्रधानांनी विशेष अधिकार दिल्याचं सांगत आहेत, पण तसे अधिकार देता येत नाहीत हा निर्णय फक्त पंतप्रधानच घेऊ शकतात, त्यामुळे मुंहतोड जबाब कसा दिला जाईल यावरच पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आमच्या 10 मित्र पक्षांच्या बरोबर दोघाही पक्षांची, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, आमच्या दोघांची चर्चा चालू आहे. बरीचशी चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली की अजून नाही पोहोचलेली, त्यामुळं ही चर्चा चालू आहे, ऑनगोईंग आहे. आणि आम्ही पण काही वेगळ्या पक्षांची चर्चा करतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस काही पक्षांची चर्चा करतायत, एक व्यापक आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याबरोबरच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावे, पण त्यांचा काही वेगळा गेम प्लॅन असेल तर ते मला माहीत नाही असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलंय. चालू आहे, आम्ही त्यांना ऑफर दिलेली आहे, पण मला ते काही गंभीर आहेत असं वाटत नाही. आम्ही आमच्या बाजूनी काही जे ऑफर दिलेले आहेत ते दिलेले आहेत. आमची प्रामाणिक इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बरोबर यावं आणि मताचं विभाजन टाळावं. पण जर भाजपची इच्छा असेल की काही करून मताचं, सेक्युलर मताचं विभाजन झालं पाहिजे आणि त्याला जर कोण मदत करणार असेल तर मग विचार करावा लागेल. जागेच्याबद्दल आम्ही जी ऑफर दिलेली आहे ते मला वाटतं आमची सिरियस ऑफर आहे. आम्ही ती दिलेली आहे त्यांना आणि आम्ही त्यांना प्रामाणिकपणे मदत करू इच्छितो. प्रकाश आंबेडकरांनी संसदेमध्ये आलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, पण त्यांचं जर काही वेगळा गेम प्लॅन असेल तर आम्हाला काही माहीत नाही.